नमस्कार, मी श्री म्हात्रे सर, संचालक म्हात्रे क्लासेस पेझारी अलिबाग। ईश्वरान निर्माण केले एक सुंदर नातं, आई वडील आणि मुलं। एक सुंदर नातं, काय ती अटॅचमेंट असते बघा, काय ते आकर्षण असतं बघा। बाहेर गेलेली आई किंवा वडील जेव्हा घरी येतात तेव्हा लहान मुलं सगळं टाकून त्या आई वडिलांकडे जातात। माझी आई, माझे वडील, खाताना पण आई, झोपताना पण आई, प्रत्येक गोष्ट करताना आई, आई वडील। बघा, शाळेत नेणारे पण आई वडीलच, शाळेतून आणणारे पण आई वडीलच। हे काय सुंदर नातं, आईशिवाय आपण राहू शकत नव्हतो। पण जसा माणूस मोठा झाला तसं ते नातं कसं होत गेलं बघा। त्या माणूस ते मागचं सगळं विसरलाय। ज्या आई वडिलांनी मला मोठं करण्यासाठी एवढी मेहनत केली, प्रसंगी त्याने त्यांच्या आनंदावर विजदान टाकून आपल्या आनंदासाठी ते जगली, मग तो विचार आपल्याला कायम करता आला पाहिजे। आज लग्न झाल्यावर माणसाची अवस्था बघा, एकदम आई वडिलांपासून तुटला जातो। हे ज्या आई वडिलांशिवाय एक क्षण न राहणारा माणूस आज आई वडिलांपासून महिनोनी महिने, वर्षोनी वर्ष लांब राहतोय बघा। साधा त्याला एखादा फोन पण करता येत नाही बघा, म्हणजे काय अवस्था असेल बघा। एकेकाळी आईशिवाय न राहणारा मुलगा आज कसा राहतोय बघा। मग असं का, मान्य आहे लग्न झालं सगळं ओके, प्रत्येकाचा संसार आहे, पण बाकीच्या गोष्टी पण सांभाळता आल्या पाहिजे। प्रत्यक्ष जन्म देणाऱ्या आईला मुलगा बोलते, तुला माझा संसार बघवतच नाही। काय त्या क्षणाला यातना होत असतील, काय वाटत असेल? प्रत्यक्ष जन्म देणाऱ्या आई वडिलांना मुलगा बोलतोय की तुम्हाला जर पटत नसेल ना तर मी बाजूला जातो, मी सेपरेट राहतोय। त्यांना काय यातना होत असतील? आई वडील कधी शाप देत नाही, पण त्यांच्या डोळ्यात जर आपण पाणी आणत असू तर ते भोग आपल्याला भोगावे लागतील। त्यांनी आयुष्यभर आपल्यासाठी ते केलेलं आहे, आता त्यांना जपण्याची जबाबदारी आपली। लहानपणी आई आई बाबा बाबा बोलणार, आयम तोंडामध्ये आई बाबा शब्द, पण आता मोठा थोडा मोठा झाल्यावर, पैसा आल्यावर तोच मुलगा आईला आई बोलायला पण त्याला लाज वाटते, वडिलांना बाबा बोलायला पण लाज वाटते। जन्म देणाऱ्या आई वडिलांना बोलते आमचा, बोलतं म्हातारा आणि आवतं आमची म्हातारी। कुठली भूमिका आहे बघा त्याच्याही पलीकडे, बोलतं आमचा डोकरा आणि आमची डोकरी। म्हणजे काय अवस्था असेल बघा। म्हणजे ज्यांनी आयुष्यभर आपल्यासाठी काबाड काबाड केलंय आणि आपल्याला मोठं केलंय, स्वतःच्या आनंदावर विजर टाकून आपल्या आनंदासाठी आयुष्यभर जगले, त्यांना जर आपण जर असं बोलत असू तर काय अवस्था असेल? आज आपण बोलतोय पण ते आपल्या बाबतीत पण होऊ शकतं। आज ते आई वडील आहे, त्यांच्या बाबतीत हे झालं, उद्या आपल्या बाबतीत पण हे होऊ शकतं। उद्या जर आपला मुलगा बोलला की तुम्हाला पटत नसेल तर मी सेपरेट राहतो किंवा तुम्ही सेपरेट राहा, काय वाटेल आपल्याला? जर आपल्याला मुलगा बोलत असेल की तुम्हाला माझा संसारच बघवत नाही, तर आपल्याला किती यातना होतील बरं? आणि म्हणून माणसाने स्वार्थी न होता बरोबर आई वडिलांकडे पण लक्ष देता आलं पाहिजे। ज्यांनी आयुष्यभर आपल्याकडे लक्ष दिलं त्यांच्याकडे आपल्याला लक्ष देता आलं पाहिजे। आज अशी अवस्था आहे की आई वडिलांशी बोलायला सुद्धा माणसाला वेळ नाही, आई वडील जेवलेत का हे विचारायला पण वेळ नाही, एक जाणीवच राहिली नाही बघा। आयुष्य खूप थोडं आहे, नाहीतर काहीतरी अचानक एखादा फोन येईल की आईविषयी असं झालं, एखादा रात्री अचानक फोन येईल की वडिलांविषयी असं झालेलं आहे। मग फोन आल्यावर रडण्यापेक्षा, डोक्याला हात लावण्यापेक्षा आता जे आहेत त्यांना नीट सांभाळता आलं पाहिजे। मागं समजा चुका झाल्या असतील तर ठीक आहे, आज एक संकल्प करूया की मागं जे झालं ते विसरूया आणि आता पुन्हा एकदा ज्यांनी मला जन्म दिलेला आहे, ज्यांनी माझा आयुष्यभर सांभाळ केलेला आहे, त्या आपल्या आई वडिलांसाठी आता आपण जगूया। त्या आई वडिलांसाठी जगता आलं पाहिजे। ते गेल्यानंतर गोडधोड देतात ती प्रथा आहे, ती ठीक आहे, पण ते असताना त्यांना नीट देता आलं पाहिजे। ते असताना त्यांना करणारा एक चार शब्द प्रेमाचे बोलता आले पाहिजे। ते असताना त्या जवळ जाता आलं पाहिजे, कारण कुठला क्षण कधी येईल आणि कधी येणार तर कुठे सांगू शकत नाही। एक संकल्प करूया, जे झालं गेलं ते ठीक आहे, पण आता याच्या पुढे जो प्रवास आयुष्याचा प्रवास आहे त्यांना बरोबर घेऊन माणसाला जाता आला पाहिजे, कारण तीच वेळ नंतर आपल्यावर सुद्धा येणार आहे। आज एखादी सासू बोलते की सून मला बघत नाही, पण त्या माणसाने पण विचार केला पाहिजे की सून माझ्याकडे बघत नाही, पण मी जेव्हा सून होती तेव्हा मी माझ्या सासूकडे बघितलं नाही, त्याचे फळ हे आहेत। प्रत्येक क्रियेशी प्रतिक्रिया असते, आपण जसं कर्म करू त्या कर्माचा भाग आपल्या आयुष्यामध्ये येणार आहे। मी जर आई माझ्या आई वडिलांच्या डोळ्यामध्ये पाणी आणत असेल तर ते कधीच शाप देणार नाहीत, पण त्यांना ज्या यातना आहेत त्या आपल्याला भोगाव्या लागतील। आयुष्य खूप सुंदर आहे, या सुंदर आयुष्यामध्ये ईश्वराने खूप नाती दिलेली आहेत, त्यातलं एक सगळ्यात सुंदर नातं जे आहे आई वडील आणि मुलं, हे नातं नीट जपता आलं पाहिजे। आपण इथं कारण का आपण हे नातं कुठपर्यंत जिथपर्यंत ते आहे तिथपर्यंत ठेवू शकतो, आपला कुठपर्यंत चान्स आहे, जिथपर्यंत ते आहे तिथपर्यंत त्यांची सेवा करता येईल। एकदा निघून गेल्यावर मग तो भाग काहीच राहत नाही। म्हणून आयुष्य सुंदर आहे, त्या सुंदर आयुष्यामध्ये एक मुलगा म्हणून, एक सून म्हणून चांगलं माणसाला लागणाऱ्या कर्तव्यामध्ये उभं राहता आलं पाहिजे। आतापर्यंत ते केलं नसेल तर एक संकल्प आता करूया की
याच्यापुढचा आयुष्याचा प्रवास त्यांना घेऊन करायचा आहे. आपण इथे थांबूया. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, चांगला वाटला असेल, आवडला असेल तर शेअर करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोचला पाहिजे. इथं मी थांबतो, पुन्हा आपण भेटू एक नवीन व्हिडिओ घेऊन.